लॉकडाऊनमुळे बुकिंग झालेले 1500 विवाह रद्द झाले आहेत। यामुळे मंगल कार्यालयाच्या मालकांवरती आर्थिक संकट कोसळले आहे। सोलापूर शहरात सुमारे 100 मंगल कार्यालये आहेत। यामध्ये दरवर्षी एप्रिल मे मध्ये 3500 ते 4000 लग्न होत होती। यंदा लोकांनी मंगल कार्यालयामध्ये लग्न करणं टाळलं आहे। शिवाय सुमारे 1500 लग्नांसाठी मंगल कार्यालय बुकिंग झाले होते, ते सुद्धा रद्द झाल्याची खंत मंगल कार्यालय व्यवसायाकडून व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहर जिल्हा मंगल कार्यालय असोसिएशन नावाची संघटना आहे। यामध्ये 50 सदस्य असून सदस्य नसलेल्यांची संख्या सुमारे 50 आहे। यावरून सोलापूर शहरात सुमारे 100 मंगल कार्यालय आहेत। दरवर्षी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या सीझनमध्ये सुमारे सरासरी 3500 ते 4000 विवाह होतात। गेल्या वर्षी आणि यंदाच्या वर्षी एप्रिल मे महिन्यातच लॉकडाऊन लागले आहे। यंदा कोरोना आणि काटेकोर नियमावली असल्याने तसेच दंडात्मक कारवाई यामुळे लोकांनी आपापल्या घरासमोर थोडक्यात लग्न करणं पसंत केलं तर काहींनी लग्न पुढे ढकलले। लॉकडाऊन थांबेल या अपेक्षेने ज्यांनी लग्नासाठी मंगल कार्यालय बुक केले होते त्यांनी सुद्धा बुकिंग रद्द केलं आहे। एका मंगल कार्यालयामध्ये या दोन महिन्यात सुमारे 15 लग्नाची बुकिंग होती। 15 हिशोबाने 100 मंगल कार्यालयात बुकिंग झालेली सुमारे 1500 लग्न रद्द झाल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे। याबाबत व्यथा मांडताना पूर्व भागातील सत्यलक्ष्मी गोल्ड हॉलचे प्रोप्रायटर भगवान कामुनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या मंगल कार्यालय 1.5 ते 2 वर्षापासून नवीन चालू झालेले आहे। त्यामध्ये 15 महिने 1 वर्ष पूर्ण कोरोना महामारीमुळे बंद पडलेले आहे। आमचे सरकारने कृपया करून मंगल कार्यालयाबद्दल विचार करून 50 ते 100 माणसाचे मंगल कार्यालय चालवण्यास मंजुरी द्यावी।